संत तुकाराम महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री विरुद्ध उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. अकोट वंचितच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी. आता सविस्तर वृत्त. जगद्गुरु तुकोबारा यांच्या विरुद्ध 27 जानेवारी रोजी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मध्य प्रदेशातील छतरपूर स्थित बागेश्वर धाम निवासी धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्याविरुद्ध वंचित आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण इंगळे, महासचिव रोशन पुणकर, सुरेंद्र ओइंबे, कोषाध्यक्ष निलेश झाडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी यांना 1 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले आहे. गेल्या 7 जानेवारी रोजी नागपूर येथे कथावाचन करण्यासाठी आलेले धीरेंद्र शास्त्री सोशल मीडियावर 27 जानेवारीला जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल जनमानसात रोष निर्माण झालाय. तालुकाध्यक्ष यांनी चरण इंगळे यांनी प्रशासनाला इशारा देऊन सांगितले की आपण धीरेंद्र शास्त्री विरुद्ध गुन्हे दाखल केले नाहीत तर सर्वत्र वाईट पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनावर राहील. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. बागेश्वर शास्त्री नावाच्या एका मूर्ख प्रवचनकाराने या राज्यातील संपूर्ण देशातील जे श्रद्धास्थान आराध्य संत आहेत, संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अतिशय औरोच्य भाषेमध्ये त्यांनी टिप्पणी केली, अशा बागेश्वर शास्त्रीवर कारवाई करावी आणि त्या ताबडतोब त्याच्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे. निश्चितपणे शासनाची मागणी राहील की या अशा वाचेड विरावर त्यांनी कठोर कारवाई करावी. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. जे तुकाराम महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य केले बागेश्वर शास्त्रीने की बा यांना माहीत कुठलंच काही नाही, जे संत आहेत ते दैवत आहेत, यांनी त्यांच्याबद्दल असे बोलले की बा संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारत असे, हे वक्तव्य केल्याबद्दल यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी आहे. जर तुम्ही जर समजा त्यांना कारवाई नाही केली तर अकोट तालुक्याच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू असं शासनाने सांगितलं आहे. वंचित बहुजन जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.